यंदाच्या आयपीएल 16 मध्ये पंजाब किंग्स कडून खेळताना शानदार प्रदर्शन करणारा अमरावतीचा जितेश शर्माच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत आहेत। क्रिकेट प्रेमींची ही प्रतीक्षा आता संपली असून लवकरच जितेश शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात फटकेबाजी करताना दिसणार आहे। भारतीय संघ येत्या ऑगस्ट महिन्यात आयर्लंड विरुद्ध 3 T20 सामन्यांची मालिका खेळणार आहे। या मालिकेत भारतीय संघातील अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे। आयर्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली असून जसप्रीत बुमराहकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे, तर मराठमोळा ऋतुराज गायकवाड संघाचा उपकर्णधार असणार आहे। भारतीय संघ 18, 20 आणि 23 ऑगस्ट रोजी आयर्लंड विरुद्ध 3 T20 सामने खेळणार असून तीनही सामने डब्लिन मध्ये खेळले जाणार आहे। या मालिकेसाठी अमरावतीच्या जितेश शर्माची यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र।